एका नात्याने शिवसेनेसोबत नसलेली सुद्धा जनता ही शिवसेनेसोबत जोडली गेली. मुख्यमंत्री म्हणून दुसरा कोणाला तरी स्वीकारावं लागतं, आपल्या उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत सुद्धा पार्टनर घ्यावा लागतो, ही वेळ त्यांच्यावर आली नसती. की उद्धव ठाकरेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, ठीक आहे, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की जेणेकरून तुम्ही राष्ट्रवादी थोडली फोडलीत. त्यांच्यावरती भयंकर भ्रष्टाचाराचे आरोप 4-5 दिवस आधीच माननीय पंतप्रधानांनी केले होते. मग ते आता आरोपांचं काय झालं, त्या पैशांचं काय झालं, मग कशासाठी फोडाफोडी केली, हा वर्षभराचा काळ कसा गेला, सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या समोर आहे. अमाप लोक माझ्यासोबत आहेत, येत आहेत, उदंड प्रतिसाद लाभतोय. अगदी 10-15 दिवसापूर्वी सुद्धा मी दिग्रजला तिकडे गेलो होतो आपल्या पोहरादेवीच्या दर्शनाला. दर्शनाला गेलो तरी तिकडे एक छोटेखानी सभा झाली. मला असं वाटलं होतं की आता पावसाळ्यामध्ये मी कार्यकर्त्यांशी जरा बंदिस्त हॉलमध्ये बोलेन, पण ते कार्यकर्त्यांशी बोलणं ह्या सुद्धा त्या हॉलमधल्या सभाच झाल्या. आणि रस्त्यावरती नाक्यावरती छोट्या मोठ्या गावामध्ये दुतर्फा गर्दी. आणि थांबलो की लोक सांगायचे, विशेष म्हणजे सर्वधर्मीय, की तुम्ही काळजी करू नका, आम्ही सोबत आहोत. म्हणजे शिवसेना नव्यानं उभी राहते. शिवसेना मजबूत होतीच, पण आता 2.5 वर्षामध्ये मी जे काय करू शकलो त्याच्यामुळे एक मला माझ्या आयुष्याचं ते एक मोठी कमाई आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातली जनता मला आपल्या कुटुंबातील सदस्य मानायला लागली, ही माझ्या आयुष्यातली मोठी कमाई आहे. तर त्या एका नात्याने शिवसेनेसोबत नसलेली सुद्धा जनता ही शिवसेनेसोबत जोडली गेली. हे तुम्ही राज्याचं मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष ज्या पद्धतीनं नेतृत्व केलं राज्याचं, म्हणून की शिवसेना प्रमुखांचे पुत्र म्हणून की शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून तुम्हाला ह्या सगळ्याचा परिपाक. शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून तर माझी ओळख आहेच, पण शिवसेना प्रमुखांचा पुत्र शिवसेना प्रमुखांचा वारसा घेऊन पुढे जाऊ शकतो, वारसा पुढे नेऊ शकतो, हा एक विश्वास जनतेला माझ्यामध्ये वाटला असेल, माझ्याबद्दल वाटला असेल. तुम्ही जेव्हा लोकात फिरताय जाताय, लोकांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा आहे यावेळेला, तुम्ही लोकांना काय सांगता? मला काय सांगावंच लागत नाही, लोकच मला सांगतायत की जे तुमच्यासोबत घडलं ते अयोग्य आहे, ही संस्कृती हा संस्कार महाराष्ट्राचा नाही, आणि तुम्ही काळजी करू नका, आम्ही सोबत आहोत. म्हणजे मला सांगावंच काही लागत नाही आहे. बरं उद्धवजी, गेल्या वर्षभरामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असं म्हणतात, आता या पुरामध्ये काय वाहून गेलं आणि काय नाही आणि काय टिकला येणारा काय ठरवेल, पण या सगळ्या प्रवाहामध्ये आजही तुम्ही खंबीरपणे उभे आहात, शिवसेना खंबीरपणे उभा आहे, आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राचा कणा मोडलेला नाही, त्यालाच तर महाराष्ट्र म्हणतात. तर या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण वर्षभरामध्ये घडवलं गेलं त्याचं श्रेय मी खापर म्हणत नाही आता या क्षणी, त्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? सत्ता लुलुपता. कोणाची? जे बसलेत त्यांची. कोणी बसवलं? ज्यांनी बसवलं त्यांना. माझा एक प्रश्न आहे की आता या पद्धतीने सरकार किंवा पक्ष फोडून पक्ष चोरण्याचा प्रयत्न व्हायला लागलेला आहे. आणि मला ह्याच आश्चर्य वाटतं की शिवसेना ही भारतीय जनता पक्षासोबत गेली 25-30 वर्ष होतीच ना. म्हणजे ज्या वेळेला आपल्या देशाच्या राजकारणामध्ये अगदी शिवसेना काय आणि भारतीय जनता पक्ष काय हे अस्पृश्य होते, कोणी राजकीयदृष्ट्या कोणी जवळ यायला मागत नव्हतं, तेव्हापासून हिंदुत्वाच्या एका मजबूत विचारधारणेसाठी हे दोन पक्ष एकत्र आले होते. मग असं नेमकं काय झालं, कारण 2014 साली युती शिवसेनेने नव्हती तोडली, ती भारतीय जनता पक्षाने तोडली होती. 2019 साली जे काही वचन मला दिलं गेलं होतं त्याप्रमाणे जर का वागले असते तर आत्ता 2.5 वर्षाआधी शिवसेनेचा किंवा 2.5 वर्षाआधी भारतीय जनता पक्षाचा आणि आत्ता ज्याचा उरला होता त्याचा मुख्यमंत्री अधिकृत बसला असता, दिमाखाने बसला असता, चोर वाटेने किंवा चोरून मारून. म्हणजे ही जी काही एक गोष्ट आहे ना की मुख्यमंत्र्यालासुद्धा मुख्यमंत्री म्हणून दुसरा कोणाला तरी स्वीकारावं लागतं, आपल्या उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत सुद्धा पार्टनर घ्यावा लागतो, ही वेळ त्यांच्यावर आली नसती. पण ते असं म्हणतायत देवेंद्र फडणवीस की उद्धव ठाकरेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, ठीक आहे, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की जेणेकरून तुम्ही राष्ट्रवादी थोडली फोडलीत,
शिवसेनेने खंजीर खुपसला, मी खंजीर खुपसला, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की तुम्ही त्यांना पण फोडलं, तुमचं सरकार आलं होतं ना, शिवसेना फोडून तुमच्याकडे 40 आणि प्लस जे काय अपक्ष आल्यानंतर एवढं सरकार मजबूत झाल्यानंतरही पुन्हा राष्ट्रवादी का फोडलात? बरं, राष्ट्रवादी फोडण्याच्या आधी त्यांच्यावरती भयंकर भ्रष्टाचाराचे आरोप 4-5 दिवस आधीच माननीय पंतप्रधानांनी केले होते. मग त्या आता आरोपांचं काय झालं, त्या पैशांचं काय झालं, मग कशासाठी फोडाफोडी केली? हो, मग त्याच्या त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीशी जी आम्ही युती केली किंवा फोडला ही आमची कूटनीती, हा अधर्म नाही. ही कूटनीती आहे का आधीपासूनच मेथ कूटनीती आहे मला माहिती नाही. मला पण या कूटनीतीला आता कुटून टाकण्याची वेळ आलेली आहे. कारण सत्ता लोलुपता, सत्ता भक्षक, नरभक्षक जसं असतं, एकदा का त्या सत्तेला चटावले का त्यांना काही दिसेनासं होतं. आणि ती सत्ता लोलुपता ही या सत्ताधाऱ्यांमध्ये आलेली आहे. त्यांना माणसं दिसेनाशी झालेली आहेत, महिलांवरचे अत्याचार दिसेनासे झालेले आहेत, वाढती महागाई वगैरे तर बोलूच नका, त्यांच्या लेखी ते काहीच नाही आहेत. आणि एका खोट्या भ्रमामध्ये सत्ता चालवत आहेत, सरकार चालवत. राष्ट्रवादीशी युती भाजपनं केली किंवा शिंद्यांच्या फुटलेल्या गटानं केली ही कूटनीती आहे. पण जेव्हा तुम्ही राष्ट्रवादीबरोबर सरकार बनवलं तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि या सगळ्या फुटून गेलेल्या लोकांची भूमिका वेगळी होती, ही बदलली कशी? तेच माझं म्हणणं आहे ना की ही आधीपासूनची मेतकूट नीती आहे. म्हणजे आधीपासून यांचं सगळं जे काही चाललं होतं आणि आमच्याबरोबर आले तर भ्रष्ट, त्यांच्याबरोबर गेले तर संत,